अकोला जिल्ह्यातील व शहरातील पूरपीडितांचा पारदर्शक सर्वे करणे व शहरातील मोठे नाले कॅनॉलवरील अतिक्रमण त्वरित काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करावे. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यासह अकोला जिल्ह्यात 21 आणि 22 तारखेला जे पाणी पडलं त्या मुख्यतः 21 तारखेला 4-5 तास पाणी जे खूप मोठ्या प्रमाणात आलं, त्यामुळे अकोला शहरातील असंख्य जे गरीब वर्ग आहे, नदीच्या काठचा वर्ग आहे, कॅनवलच्या जवळचा वर्ग आहे, शेतनाल्यांच्या जवळचा वर्ग आहे, मोठ्या नाल्यांच्या जवळचा वर्ग आहे, यांच्या घरात पाणी शिरून त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. या नुकसानाची भरपाई शासनाने लवकरात लवकर देण्याचा आदेश राज्य सरकारनं दिला आहे, परंतु तो पंचनामे होत असताना काही ठिकाणी पंचनाम्यासाठी दुर्लक्षित केले जाते किंवा काही अधिकारी हेतुपुरस्पर राज्य सरकारचं नाव खराब होण्यासाठी यासाठी सर्व लोकांचे पंचनामे घेत नाही आहेत, त्यामुळे त्या पंचनाम्यात पारदर्शकता प्रमाणे असावी. एकही लाभार्थी ज्याचा पंचनामा झाला नाही असा सुटता कामा नये असं एक निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्याचसोबत 5 तासात जर अकोला शहरात इतकं पाणी जमा होते याचं मुख्य कारण आहे अकोला शहरातले कॅनवल्स, शेतनाले, मोठे नाले यावरतील अतिक्रमण. हे अतिक्रमण जर काढलं नाही तर भविष्यात जर मोठ्या प्रमाणात पाऊस आला, पाणी आलं, तर अर्धा अकोला हा पाण्याखाली राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही त्यासोबतच याचं सुद्धा निवेदन दिलं की अकोला शहरातील टाऊन प्लॅनिंगच्या नियमानुसार जे ही शेतनाले असतील, कॅनव्हल्स असतील, मोठे नाले असतील, त्याचं अतिक्रमण काढून त्याची दिशा ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं करण्यात यावी आणि त्याची लांबी रुंदी सुद्धा त्याच पद्धतीनं नियमाप्रमाणे करण्यात यावी. अन्यथा जर असं झालं नाही आणि उद्या जर अकोल्याच्या जिल्ह्यावरच्या लोकांवर संकट येत असेल तर आम्हालाही सुद्धा येत्या 8 दिवसात यांनी जर पाऊल उचलणार एक मोठं आंदोलन, जन आंदोलन सर्व पूरग्रस्तांना सोबत घेऊन आम्हाला करावं लागेल अशी आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने विनंती केली आहे आणि त्यांनी सुद्धा ती लवकरच मार्गी लावण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आहे. जय महाराष्ट्र. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.